श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर। तर बघा, आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणाऱ्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी कुठली आहे काय हे तुम्हाला मी या व्हिडिओत सांगणार आहे। तर बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांचं पत्र आलेलं आहे आत्ताच न्यू दिल्ली 28 मार्च 2023। आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे, त्यामुळे प्रत्येक अपडेटसाठी शासकीय जी आरसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तर आतापर्यंत आपल्याला माहिती होतं की सर्वांना आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करण्यासाठी 31 मार्च ही शेवटची डेट होती आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1000 रुपये भरणार होता। परंतु आता जे इन्कम टॅक्स आहे डिपार्टमेंट, त्यांनी एक अधिसूचना जारी केलेली आहे। त्यांची ही सूचना, ही नोटिफिकेशन PDF फाईल असेल, टेलिग्रामला जॉईन करा किंवा गुगलवर nanafoundation.in वेबसाईटला सर्च करा। तर सर्वात मोठी अपडेट आहे की म्हणजे जी आपल्याला आतापर्यंत त्यांनी सांगितलेलं की लास्ट तारीख जी आहे 31 मार्च होती, परंतु ती आता वाढवण्यात आलेली आहे। इथं दिलेलं आहे बघा, 30 जून 2023 पर्यंत। हे पत्र आहे पूर्ण गव्हर्नमेंटचं, त्याच्यामधलं मी सारांश तुम्हाला सांगतोय। 30 जून पर्यंत तारीख वाढवलेली आहे, पण पैसे काय कमी झालेत का वाढलेत का, तर पैसे तेवढेच तुम्हाला भरणं आहे, त्यानंतर वाढू शकतात कदाचित। किंवा त्यांनी अशी पण काही सूचना दिलेली आहे, जर 30 जून नंतर जर तुम्ही आधार कार्ड किंवा पॅन कार्ड लिंक केलं नाही तर तुमच्या पॅन कार्डच्या ज्या पण काही गोष्टी आहेत, सवलती, जे काही व्यवहार आहेत, ते सर्व बंद होतील, ठप्प होतील असं देखील सांगितलेलं आहे। त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड हे लिंक करा, 1000 रुपये भरणार आहे। आणि कसं करायचं लिंक, काय करायचं, याची लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे। तुम्ही गुगलवर nanafoundation.in वेबसाईटला सर्च करून अवश्य बघू शकता आणि PDF फाईलसाठी nanafoundation टेलिग्रामला। तर अशा प्रकारची अपडेट आहे, त्यामुळे आता काळजी करू नका, डेट वाढलेली आहे। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एका शेअरमुळे भरपूर लोकांचा फायदा होऊ शकतो आणि सामान्य माणसापर्यंत हा मेसेज जाऊ द्या। तर आपल्याला काय वाटतं की गव्हर्नमेंटने आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करण्यासाठी सरकारने फ्रीमध्ये ठेवलं पाहिजे का या सर्व गोष्टी? कारण 1000 रुपये देणं पण गरीब माणसाला भरपूर अवघड आहे, जे गावामध्ये ग्रामीणमध्ये राहतात। तर याच्यासाठी ही योजना फ्री केली पाहिजे का? कमेंटमध्ये कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एका शेअरमुळे भरपूर लोकांचा फायदा होईल। परत भेटूयात नवीन अपडेट सोबत। ओके, ठीक आहे, थँक्यू। स्वामी समर्थ।